1919 मेक्सिकोत कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली. खानखोजे कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य नव्हते, तरी कम्युनिस्ट इंटरनॅशनल आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टीनं मेक्सिकन कम्युनिस्ट पार्टीला त्यांची व्यवस्था करावी असं पत्र दिलं. ते 1924 जानेवारीत मेक्सिकोत गेले. मेक्सिकोतील भाषा स्पॅनिश, या भाषेचा त्यांना गंधही नव्हता, त्यामुळे स्थानिकांशी संपर्क साधणे अवघड झाले. प्रकृती खालावलेली, नोकरी मिळत नव्हती. डॉक्टर थॅचरला त्यांनी मदतीसाठी पत्र पाठवले. डॉक्टर थॅचरने खानखोजेंनी दिलेले पैसे वर्ध्याला पाठवले होते, पण मुलाबद्दल काहीच कळले नाही म्हणून सदाशिवरावांनी ते स्वीकारले नाहीत. डॉक्टर थॅचरनी ती सर्व रक्कम खानखोजेंना मेक्सिकोच्या पत्त्यावर पाठवली. सोची मिल्को या गावी त्यांनी आश्रय घेतला. आता वर्ध्याला पत्रव्यवहार करता यायला लागला. त्यांनी आपल्याला ब्रिटिश पासपोर्ट मिळतो का हे बघण्यासाठी आणायजींना सांगितले. तसा अर्ज सदाशिवरावांनी केला, पण तो प्रयत्न असफल झाला. वृद्ध पित्याची सेवा करण्यासाठी आपण भारतात जाऊ शकत नाहीये असं त्यांना वाईट वाटले. वडिलांच्या किंवा रामभाऊंच्या एकाही पत्रामध्ये माईसाहेबांविषयी लिहिलेले नसते म्हणून चिंता वाटते, म्हणून त्यांनी सदाशिवरावांना ते माई, तात्याजी, शंकर, रामा, सुंदरी सगळ्या नातलगांचे फोटो पाठवावेत असे सदाशिवरावांना पत्रातून सुचवले. मेक्सिकोत जुने मित्र रामोन पी देनेग्री कृषी मंत्री झाले होते. चापिंगो येथील नव्या राष्ट्रीय कृषी विद्यापीठात कृषी रसायन विभागाच्या प्रयोगशाळेत त्यांना काम मिळाले. कृषी विद्यापीठाच्या उभारणीचे काम पूर्ण झाल्यावर अध्यक्ष ओब्रेगान उद्घाटनासाठी आले होते. रसायन विभागाच्या प्रयोगशाळेतील नीटनेटकेपणा त्यांना आवडला, पण त्याबाहेर काही पत्र्याचे डबे ठेवले होते त्याविषयी त्यांनी नाराजी व्यक्त केली. तेव्हा देनेग्रींनी त्यांना सांगितले की ह्या हिंदू प्राध्यापकाचे हे प्रयोग आहेत. मोडक्या तोडक्या स्पॅनिश मधून खानखोजेंनी हे घाणेरडे प्रयोग मग याचं चांगलं पीक कसं काढावं यासाठी आहेत. सगळ्या डब्यात एकाच प्रकारची माती, बी आणि पाणी आहे. वाईट मशागत वाईट पीक, उत्तम मशागत उत्तम पीक हे यावरून समजेल. हे म्हणणं सो नोरा संस्थानातील कृषी संशोधन क्षेत्रात सिद्ध करून दाखवावं असं आव्हान ओब्रेगान यांनी केलं. ते खानखोजेंनी स्वीकारले. त्यावर्षी राष्ट्रीय प्रदर्शनात सोनोरातील मक्याच्या कणसांना प्रथम पारितोषिक लाभले. कृषी शाखेतील उच्च वर्गातील विद्यार्थ्यांना मक्याची लागवड शिकवण्यासाठी तज्ज्ञ म्हणून प्राध्यापकपदी त्यांची नेमणूक झाली. रामभाऊंची वकिली विशेष चालत नसावी. त्यांचे कुटुंब, शंकररावांची विधवा पत्नी आणि मुले यांच्यासाठी 70 आलेल्या सदाशिवरावांना अजूनही अर्थार्जनासाठी धडपडावं लागत होतं. भाऊंनी भारतात येऊन आपला भार हलका करावा असं ते सारखं सुचवत होते. ते दरमहा 4 वडिलांना पाठवू लागले. देशोदेशी हालात जगणाऱ्या निर्वासित क्रांतिकारकांना आपल्या कमाईतून शक्य तेवढी आर्थिक मदत खानखोजे देऊ लागले. 7-8 सदाशिवरावांनी खानखोजेंना माई आणि शंकरच्या निधनाची वार्ता कळवली. ते ऐकताच ते दुःखाने महिनाभर बिछाण्याला खिळून होते. नवीन मंत्रिमंडळ स्थापन झाल्यामुळे तिथल्या कायद्यानुसार त्यांना प्राध्यापक पदाचा राजीनामा द्यावा लागला. काही महिने बिनपगारी राहायला लागले. त्यानंतर पुन्हा त्यांची प्राध्यापक पदी नेमणूक झाली. जमीन आणि पिके या विषयात त्यांच्या शब्दाला मोल आले. जेनेटिक्स या विषयात त्यांचा दबदबा वाढला. स्वतःच्या प्रयोगशाळेत खानखोजेंनी पावसाळ्यात उन्हाळ्यात येणाऱ्या गव्हाची संकरित जात, तांबेरा न येणारी, बर्फाला दाद न देणारी, विपुल उतारा देणारी जात, कमी पावसात भरपूर उतारा देणारी, समुद्र सपाटीपासून खूप उंचीवर पिकवता येणारी जात अशी कितीतरी गव्हाच्या वाणांची निर्मिती केली. 1929 कृषी आणि पशुधन खात्याच्या राष्ट्रीय प्रदर्शनात 1000 प्रथम पुरस्कार आणि राष्ट्रीय दर्जाची सन्माननीय पदविका देऊन एका हिंदू जादूगाराचा खानखोजींचा गौरव करण्यात आला. मेक्सिकन सरकारच्या कृषी सुधार कार्यक्रमात कर्नल तेखेदा, डिएगो रिव्हेरा आणि खानखोजेंची निवड झाली. मेक्सिको, पुएल्ला, वेराक्रूज या 3 राज्यात त्यांनी अभ्यास दौरे केले. तेथील अल्पभूधारक मेक्सिकन इंडियन शेतमजुरांच्या पारंपरिक कृषी पद्धती, अडचणी समजून घेतल्या. सहकार तत्व समजावून देऊन कृषीवल संघाची ठिकठिकाणी स्थापना केली. सर्व संघ मेक्सिकन कृषी खात्याच्या अखत्यारीत येऊन महासंघ तयार झाला. त्याचे डायरेक्टर प्राध्यापक खानखोजे झाले. तेवा सिंथले ही जंगली निरुपयोगी वनस्पती आढळते. मका आणि तेवा सिंथले संकरण करून तेवो मका ही संकरित जात तयार केली. एका ताटावर 30 कणस तीही डाळिंबाप्रमाणे संपूर्णपणे भरलेली. काही अनुवंशिक रोगाने मक्याच्या कणसाचं बुडखस फाटतं त्याचा फायदा घेऊन ही नवीन जात तयार केली. मक्याची पैदास आणि लागवड वाढवण्याकडे त्यांनी शेतकऱ्यांचं मन वळवलं. राष्ट्रीय दृष्ट्या महत्वाच्या ठरणाऱ्या संशोधनासाठी असणारा पुरस्कार मेक्सिकन सरकारनं खानखोजेंना देऊन गौरवले. मेक्सिकोच्या विज्ञान संस्थेच्या लेखसूचीत खानखोजेंचे मक्याच्या नवीन जातीवरचे संशोधनात्मक लेख समाविष्ट झाले. मक्याची अमेरिकेला निर्यात चालू झाली. अमेरिकन लोकांना हिरव्या पानाचं कणीस आवडतं. पांढरी पानं म्हणजे जून झालेलं मक्याचं कणीस त्यांना आवडत नाही. खानखोजेंनी पॅकिंगचे प्रयोग करून त्याची हिरवी पानं पांढरी पडणार नाहीत अशा स्थितीत पाठवता येण्याची सोय केली. भर बर्फवृष्टीतही न्यूयॉर्कमध्ये हिरवीगार मक्याची कणसं मिळू लागली. जे स्वदेशी जाऊन करायचं ध्येय होतं ते पासपोर्ट अभावी साकारता आलं नाही ते त्यांनी मेक्सिकोच्या इंडियनना आपलं मानून त्यांनी आपला जेनेटिक्सचा अभ्यास कारणी लावला. अमेरिकेत ल्युथर बर्बँकनी जेनेटिक्सच्या आधारे
2500 जातीच्या नवीन वनस्पती तयार केल्या. डॉक्टर जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांच्याकडून संशोधनामागे हेतू आणि प्रेरणा असाव्यात हे खानखोजे शिकले होते. खाण्यास योग्य असे गंध देणारी तूर आणि चवळी यांचं वाईन तयार करण्यात त्यांना यश आलं. माहिती पुस्तिका काढून शेतकऱ्यांना सोया लागवड करण्यास त्यांनी उद्युक्त केलं. शेवग्याचा पाला, मुळ्या, शेवग्यातील बिया आणि बियांपासून मिळणारं सुगंधी तेल यांचं महत्त्व पटवून देणारी पुस्तिका त्यांनी प्रकाशित केली. शेवग्याच्या झाडाच्या विविध भागांचा उपयोग द्रव्यार्जनासाठी कसा करायचा हे शेतकऱ्यांना त्यांनी समजावून दिलं. रताळी, सोनताग यांची लागवड फायदेशीर कशी होईल यासाठी संशोधन केले. टोमॅटोवरील रोग, मेक्सिकन लिंबे, फळांवर पडणारा लाल खवल्यांचा रोग, पशुखाद्य, निबडुंग यावर अभ्यासपूर्ण माहिती पुस्तिका काढल्या. स्वतःसाठी काही जमीन खरेदी करून त्यावर औषधी वनस्पतींची लागवड केली. या सर्व संशोधनाचा अभ्यासाचा वेळोवेळी मेक्सिकन सरकारनं गौरव केलाच, पण त्याची फलश्रुती म्हणून त्यांना 10,000 एकर पडीक जमीन लागवडीखाली आणण्यासाठी दिली. शेतीचे हळूहळू यांत्रिकीकरण करून त्यांनी ग्रामविकासाचा धडा दिला. त्यांनी स्वतःची एक छोटी प्रयोगशाळा उभारली. 1929 साली उष्ण कटिबंधातील शेतीविषयक अभ्यासासाठी खानखोजेंना मेक्सिकन सरकारने भारतात पाठवायचे ठरवले, पण नॉट अ फिट पर्सन टू रिसीव्ह एनी सच फॅसिलिटीज म्हणून इंग्रज सरकारने नकार दिला. वडिलांना भेटण्यासाठी आतुर असलेल्या खानखोजेंनी वकिलातीमार्फत त्यांची चौकशी करणारा विनंती अर्ज दिला, तेव्हा 24 नोव्हेंबर 1930 रोजी वडील अजून पिटिशन रायटर म्हणून काम पाहतायत असे त्यांना कळवण्यात आले. पण त्यानंतर 5 महिन्यातच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. पण ही बातमी त्यांना कळायला डिसेंबर 1931 साल उजाडले. मानसिक धक्क्याने ते पुन्हा महिनाभर आजारी पडले. वेराक्रूज राज्यात उत्तम केळी, उत्तम प्रतीची मोका कॉफी, व्हॅनिला यांची पिके विपुल प्रमाणात येत होती, पण निर्यातीत होणारा फायदा शेतकऱ्यांना कमी आणि परकीय व्यापाऱ्यांना जास्त अशी स्थिती होती. ही परिस्थिती बदलावी म्हणून कर्नल तेखेदा, चित्रकार दिएगो रिव्हेरा यांच्या सहकाऱ्यांनी खानखोजेंनी कृषी शाळांचे जाळे विणले. या शाळांत शेतकऱ्यांना व्यावहारिक आधुनिक कृषी तंत्र, नवीन रासायनिक खतं, नवीन उद्योगधंदे, निर्यातीचे शिक्षण देत असत. इथं ते फुकट शिकवायचे. आता गरिबांची सेवा हेच त्यांचे व्रत झाले आणि विश्वदेश आणि विश्वबंधुत्वाच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू झाली. मेक्सिकोतील इन्स्टिट्यूट ऑफ बायोटेक्निकच्या जेनेटिक्स इकॉलॉजी आणि बॉटनी विभागाचे खानखोजे प्रमुख झाले आणि त्यांना मेक्सिकन नागरिकत्व मिळाले. जगात मका कसा निर्माण झाला आणि त्याचे उत्क्रमण कसे होत गेले हा प्रबंध त्यांनी 1936 च्या मेक्सिकोतील 7व्या आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषदेत सादर केला. त्यांचा गौरव करण्यासाठी चित्रकार दिएगो रिव्हेरांनी खानखोजेंना मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आणि इतर थोर व्यक्तींच्या पंक्तीत बसवले. राजधानी मेक्सिकोच्या शिक्षण खात्याच्या संग्रहालयाच्या भिंतीवरील म्युरलमध्ये खानखोजे टेबलामागे खुर्चीत हातात पाव घेऊन बसलेले आहेत. त्यांच्या मागे फळांनी भरलेली टोपली घेऊन शेतकरी मुलगी उभी आहे. टेबलासमोर वृद्ध तरुण स्त्री बसली. चित्राच्या शिरोभागी स्पॅनिश काव्यपंक्ती आहेत, आता गोर गरिबांनाही भाकर मिळेल. अनेक वेळा चुकवलेला विवाह योग 1936 मध्ये घडून आला. ते गृहस्थ झाले. जान सिंडिकची जानकी खानखोजे झाली. जान सिंडिक खानखोजेंपेक्षा उंच, गोरीपान त्यांच्यापेक्षा 30 वर्षांनी लहान असल्यामुळे तिने विवाहाची इच्छा बोलून दाखवली तरी खानखोजेंनी स्पष्ट शब्दात नकार दिला. पण तिच्या वडिलांनी, तिचे मेहुणे रिकोई यांनी त्यांना राजी केलं. आता आर्थिक सुरक्षिततेला प्राधान्य आलं. कृषी विद्यालयातील मानाची प्राध्यापकी सोडून ते सदर्न पॅसिफिक रेल रोड कंपनी या अमेरिकन कंपनीत 1937 साली रुजू झाले. 1000 मैलांपेक्षा जास्त लांबीचा हा रेलमार्ग मेक्सिकोच्या ज्या भागातून जात होता तिथे प्रदेश सुपीक असूनही व्यापारी दृष्ट्या दळणवळण होत नसल्याने रेल्वे कंपनी तोट्यात होती. ही कंपनी फायद्यात कशी चालेल ही कामगिरी खानखोजेंवर आली. त्यांचं कार्यालय, प्रयोगशाळा आणि घर 4 चाकांवर आलं. सुसज्ज अशी बोगी नोकर चाकर त्यांच्या दिमतीला होती. रुळांच्या दुतर्फा नाविन्यपूर्ण विविध भाजीपाला लावून प्रवासी आणि शेतकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. 17 पुस्तिका काढून त्यांचं वितरण केलं. मालाच्या ने आणि मुळे रेल्वेचं उत्पन्न वाढून 3 वर्षात ती फायद्यात आली. 1938 मध्ये ज्येष्ठ कन्या सावित्रीचा जन्म झाला. दक्षिण अमेरिकेच्या जंगलात फिरून त्यांनी रबराच्या झाडांचा अभ्यास केला. दुसऱ्या महायुद्धात अमेरिका इंग्लंडमध्ये रबराची टंचाई जाणवू लागली. रबरावर मेक्सिकोत खानखोजेंनी लिहिलेल्या पुस्तिकेचा शोध अमेरिकन सरकारला लागला. 1942 ते 1945 या काळात खानखोजेंना रबर पैदास वाढवण्याची दक्षिण मेक्सिको आणि ग्वाटेमाला यांच्या सरहद्द भागात कामगिरी सोपवली. मधवालू या जंगली कंदापासून हार्मोन्स मिळवून मानवी गरज भागवणारा शास्त्रज्ञ म्हणून त्यांचं विशेषत्वातनं नाव नोंदवलं गेलं. कौटुंबिक हित लक्षात घेऊन सावित्री आणि माया यांच्या शाळेसाठी ते कायम वास्तव्यासाठी राजधानी मेक्सिकोत आले. ज्या भूमीनं, देशानं त्यांना आसरा दिला, त्यांच्या गुणांची कदर केली, तिथे त्यांनी आपलं तन मन धन कारणी लावलं. 52व्या वर्षी ते कुटुंबवत्सल झाले. त्यांना स्वास्थ्य लाभलं. आई, वडील, बंधू या जगातून गेले, भारतात जायला मिळाले, तरी त्यांच्यापैकी कोणीच दृष्टीस पडणारं नव्हतं.
पण ती शेवटी मायभूमीच, आठवणी तर येणारच. अशातच 1946 साली आनंदराव जोशींनी 24 डिसेंबरच्या केसरीच्या अंकात प्राध्यापक खानखोजींना घरी आणा असे स्फुट लिहिले. त्यांचे गदरी साथी डॉक्टर कोकट नूर न्यूयॉर्कमध्ये होते. त्यांनी केसरीला प्राध्यापक खानखोजींचा पत्ता कळवला. 15 ऑगस्ट 1947 भारताला स्वातंत्र्य मिळाले. 40 वर्ष उराशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झालं म्हणून खानखोजींना आनंद झाला. ज्या मातीत त्यांची नाळ पुरली होती तिच्या भेटीसाठी ते अधीर झाले. कुठल्याही प्रकारे विरोध न करता जानकीबाई भारतात यायला तयार झाल्या. पण गांधी वधामुळे 1948 साली भारतातले वातावरण चिघळले होते. त्यामुळे अरुणा असफ अली यांनी त्यांना सबुरी निघायला सांगितले. भारतात जाणं लांबणीवर पडल्यामुळे त्यांचं लक्ष खाणधंद्याकडे वळलं. तेथील दगडात रासायनिक पृथक्करणात सोने, चांदी, जस्त यांचे रासायनिक मिश्रण त्यात आढळलं. त्यांनी मित्रांच्या सहाय्याने 2 खाणी विकत घेतल्या. सावित्री आणि माया अशी त्यांची नावे ठेवली.